नमस्कार मंडळी, कसं काय? मजेत आहात ना? मी आता आहे मुंबई एअरपोर्टवर आणि मी निघाली आहे मलेशियासाठी. मुंबई टू कोलालंपूर हा प्रवास मी करणार आहे मलिंडो एअरमधून. तर चला आजच्या प्रवासाला सुरुवात करूया. मलेशिया टूर पॉवर्ड बाय गामा हॉलिडेज आणि गामा हॉलिडेजच्या टूर मॅनेजर रेखा मॅडम माझ्या सोबत आहेत. हॅलो मॅडम, खूप छान दिसत आहे. थँक्यू. काय म्हणाल गामा हॉलिडेजबद्दल? गामा हॉलिडेज ही साऊथमध्ये जास्त फेमस कंपनी आहे आणि महाराष्ट्रामध्ये पण तिचा प्रेझेन्स आहे. त्याचबरोबर आम्ही UK आणि इजिप्तमध्ये पण आहोत. सर्व प्रकारचे आम्ही टूर्स करतो. ग्रुप डिपार्चर्स करतो, इंडिव्हिज्युअल टूर्स आहेत, माईस टूर पण करतो. तर तुम्हाला काय वाटतं आपली मलेशिया टूर कशी होणार आहे? एकदम एक्साइटिंग. एकदम एक्साइटिंग? येस, डेफिनेटली. आणि तुम्हाला ते जरूर आवडेल, कारण आपण ज्या ज्या ठिकाणी जाणार आहोत, हिस्टॉरिकल तुम्ही आयडियाज घेणार आहात, मॉडर्न सिटी बघणार आहात, थीम पार्कला जाणार आहात, वेगवेगळ्या राईड्स तुम्ही एन्जॉय करणार आहात. आता लवकरच बोर्डिंग सुरू होईल, आपल्याला पटापट आपला प्रवास सुरू करायचा आहे. आणि हो, मी तुम्हाला दाखवेनच काय काय घडतंय ते मलेशियामध्ये. चला चला चला, फक्त 10 मिनटं राहिली आहेत, धावपळ आता सुरू करावी लागणार आहे. बोर्डिंग सुरू झाली आहे, पळापळा पळा लोक धावा 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 धावा. सव्वा 11ची फ्लाईट होती, 1:15 केला, आता 1:30 केलेले आहे. काय आपली फ्लाईट येणार की नाही येणार? येणार ना, नक्की येणार. आता शेवटी एअरलाईन्सचे काही प्रॉब्लेम असतात, आम्ही काही करू शकत नाही, पण डेफिनेटली आएगा आएगा, हमारा भी नंबर आएगा. चक्क 3 तास फ्लाईट लेट झालेली आहे, थंडी वाजायला लागलेली आहे, सगळ्यांनी लाईन लावलेली आहे. चला आता पटापट आपण पण जाऊया, लवकर कधी पोचतो आता असं झालेलं आहे. आता तर फ्लाईटमध्ये गेल्यावर मी असे करून गुडूप होणार आहे. रेखा मॅडम, बाय बाय, सकाळी भेटूया. विंडो सीट, विंडो सीट काय बघणार? खिडकीतून टाटा करणार ना सगळ्यांना. मुंबईला टाटा करणार आहे मी खिडकीतून. घरी सगळ्यांना टाटा करणार? हो, इथून भेट दिसणार ना मला सगळेजण, रात्रीचे बाहेर आलेले असतील माझ्यासाठी. चार वाजले आणि आता डिनर आलेले आहे. बघा, बिर्याणी बिर्याणी आहे, व्हेज बिर्याणी आणि डाळ दिली एका बाजूला. आता मी नाही काय खाऊ शकत, सॉरी, नंतर त्रास होणार ना त्याच्यामुळे. झोप पूर्ण झाल्यावर? झोप पूर्ण झाली की खाईन. आता मी पॅक करते आणि मी असंच ठेवून घेते पॅक करून. ओके, गुड नाईट. गुड नाईट. आता आपल्या भारतातले वाजलेले आहेत 7 आणि कोलालंपूरचे म्हणजे मलेशियाचे वाजलेले आहेत 9:30. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. चला या. इमिग्रेशन जस्ट क्लिअर झालेलं आहे, आता आम्ही आमची बॅग घ्यायला जातो आहे. आणि आता पुढचा आपला काय प्लॅन आहे? आता वाजले 10:45. तर आता आपण जाणार आहोत ब्रेकफास्ट करणार आणि ब्रेकफास्ट नंतर आपण पुढे जाणार आहोत पुत्रजयाचं साईट सीन करण्याला. अच्छा. आणि त्या पुत्रजयाचं साईट सीन झाल्यावर आपण हॉटेलमध्ये हॉटेलला रिटर्न जाणार. ओके. आणि मुंबईपासून बघते, मावशी आहेत, बाबूला घेऊन आलेले आहेत. नातू का? नातू मुलीचा मुलगा आहे. आजीला मानलं पाहिजे, आजी अगदी मुंबई पासून उचलून बापूला घेऊन जाते. आता उतरले ना तुम्ही? हो हो, आता नुकताच. तरी माझा सेफ. थँक्यू. थँक्यू.
तरी मग कसे ब्रेकफास्ट टाइम? यस, दुपारी 12 वाजता ब्रेकफास्ट टाइम जयपूर महाल. कडच्या वेळेप्रमाणे किती वाजलेत? 12 आणि आपल्या वेळेप्रमाणे 9:30 म्हणजे आपली ब्रेकफास्टची वेळ झाली आहे. चला. हा रे, परफेक्ट आहे. स्टार्टर स्टार्टर मिनी समोसा आणि चटर पटर. सो फार सो गुड. मॅडम, ब्रेकफास्ट झाला छान मस्त. आता काय पुढे? आता आपण जाणार आहोत पुत्रजयाचा साईट सीन करायला. ओके. पुत्रजय हा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एरिया आहे आणि तिथं बरंच बघण्यासारखं आहे, बोटिंग पण आहे. बघूया. चला बघूया. हा संपूर्ण एरिया पुत्रजया म्हणून आहे आणि हा बेसिकली ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एरिया आहे. इथे तुम्हाला सर्व मोठ्या मोठ्या लोकांच्या सर्व ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डिंग मिळतील आणि हे जे मोठा टॉवर दिसतो आहे हा, तो प्राईम मिनिस्टरचं ऑफिस आहे. पुत्रजय पूर्वी हा पाम ट्रीचा एरिया होता, पण आता तो बदलून त्यांनी संपूर्ण गव्हर्नमेंटच्या बिल्डिंग्स बनवलेल्या आहेत. सर्व ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसेस इथे आहेत, त्यांची घरं पण आहेत या लोकांची. त्यामुळे इथे 0 क्राईम आहे, नो ट्रॅफिक जॅम, नथिंग. म्हणजे लाईक भारताचं दिल्ली. दिल्ली, हा तुम्ही बोलू शकता. तसं मलेशियाचं पुत्रजय. पुत्रजय, येस. भारी वाटते, म्हणजे बघायला इतकं सुंदर वाटते ना. शांत बसून बघा असं वाटते. फक्त पोल्युशन फ्री, ग्रीनरी किती आहे बघा. ट्रॅफिक पण नाही अजिबात. ट्रॅफिक नाही. तर मंडळी, इथून सुरू होते पुत्रजया सिटी आणि माझ्या बाजूला आहे पुत्रजया लेक. या आजा दिखाते है, आजा. छान वाटतंय इथे, मस्त वाटतंय. खूप सारे फोटो काढू शकता तुम्ही इथून, भरपूर असे मस्त वाटतंय. वा, आणि इकडनं हे जे सौंदर्य दिसतंय ना, ते सगळं असं डोळ्यांमध्ये साठवून घ्यावं असं वाटतंय. पण मी डोळ्यांमध्ये किती सौंदर्य साठवलं ते तुम्हाला मला दाखवता नाही येणार. त्यासाठी मेरी ये तिसरी आग आहे ना, जिसे आप सब लोग देख सकते हो. चले चले. ओके, दिस लेक सर इज अ मॅन मेड लेक. सो अराउंड 4 किलोमीटर्स यू गॉट 1 रिवर दॅट कट द वॉटर टू हियर. सो दिस लेक, दिस एंटायर पुत्रजया इज बिल्ट ऑन अर्ली 2000. सो ऑल प्राईम मिनिस्टर ऑफिस इज हियर ओनली वेअर वी गो नाव. सो नाव वी आर गोईंग टू नेक्स्ट प्लेस, वी आर गोईंग टू प्राईम मिनिस्टर ऑफिस नेक्स्ट. मिनिस्टरचं ऑफिस आणि समोरच बघा पुत्रजय किती छान लिहिले. सगळे तिथे उभे राहून फोटो काढतायत, म्हणजे आपण पण काढलाच पाहिजे फोटो. आणि हे आहे फ्लोटिंग मॉस, आपण तिथून फोटो काढूया आणि तिथून दिसेल पण त्या बाजूने. आता आपण फ्रंट साईडला आहोत ना, त्यामुळे प्रॉपर दिसत नाही आहे. सो आपण त्या बाजूला जाऊन पाहूया. या तर मंडळी, हे आहे लेक आणि लेकच्या बाजूलाच आहे मॉस, फ्लोटिंग मॉस. ओके, फ्लोटिंग मॉस. आणि हे बघा, इथे बोटिंग पण करतात बरेच जण. आम्ही पण करणार होतो, पण ऊन आहे ना, म्हणून नको. आता रात्रभर जागरण झालं, मस्त जरा हॉटेलवर जाऊन आराम केला पाहिजे. तर पहिले आता जातो आम्ही डायरेक्ट जेवायला. चला चला मंडळी, चला. आता कुठे जाऊ जाणार आपण? आता आपण लंच करण्यासाठी जात आहोत कौलालंपूरमध्ये. किती वेळ लागेल? साधारण 40 मिनिटं लागतात कौलालंपूरला पोचायला. आणि आता वेळ झाले 2:12 झाले, 3 वाजता पोचू आपण. 3:00 जाण्याचा प्रयत्न करूया. ओके, एकदा आत गेले म्हणतात देता येतात. आणि काय इंडियन की मलेशियन खायचं? इंडियन आहे. इंडियन, हा चालेल. आणि हा आहे मलेशियातला टोल नाका, सेम आपल्या भारताप्रमाणे. इथे पण टोल नाक्यावर गर्दी आहे, गाड्यांची लाईन लागली आहे. बघा,
आता मी लंचला आलेलो आहोत स्पाइस गार्डन रेस्टॉरंटमध्ये आणि गोपी आमचा ड्रायव्हर तो आम्हाला बोलला की हॉटेल इज गुड 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 गुड. चला वाव स्पेशली मॅडम तुमच्यासाठी थँक्यू गामा हॉलिडेज. आणि इथे पापड द्यायची पद्धत आहे सकाळी ब्रेकफास्ट पापड आहे पापड होते इट्स कॉम्प्लिमेंटरी पापड कॉम्प्लिमेंट. सो फर्स्ट डिश दिस वन द इज द नॉन वेज प्लॅटर. ओके दिस इज द प्रॉन्स तंदूरी प्रॉन and this one is the fish ajwaini tikka fish local fish yeah, this is local fish. And this is the lamb sikh kebab. Okay and this one is the chicken bhatti tikka. प्रॉन्स ही लोकल फिश चिकन एकदम मक्खन चिकन करी आणि पीस बघा ना किती मोठे मोठे आहेत ते. म्हणजे मी छोटा पीस शोधते खरं तर पण नाही मिळत आहे पण ठीक आहे माझा हा मी घेते ना हा माझ्यासाठीच घेतला. एक मॅडमला नाही बरोबर त्यांनी बरोबर विचार करून तीनच पीस दिले. येस वेस्ट नको व्हायला. सोडलं तंदुरी रोटी यम्मी आहे ही टेस्ट मस्त आहे त्याची थोडी स्पायसी पण आहे. गुड दिस इज द अजवानी फिश टिक्का. दिस वन द लोकल दोरी फिश द वी कॉल द अजवानी फिश टिक्का तंदूरी. व्हेरी नाईस अँड व्हेरी सॉफ्ट फिश जस्ट लाईक मक्खन. ओके थँक्यू सर. आय वॉन्ट टू सर्व यू. येस You got six Please. pieces, so I will serve the two pieces each. Thank you. How soft? Oh my God. Soft, madam, strong. Kaisi lagi? Bahut garam lagi, tasty lagi. Jaldi, jaldi. रेखा मॅडमनी मला आग्रह केला सांगितलं काहीतरी गोड खाल्लं पाहिजे नाही का. म्हणजे तुला तर गोड खूप आवडतं. मग म्हटलं की आता नाही कसं बोलायचं गोडाला. मग म्हटलं ठीक आहे मग आता येऊ द्यात रसगुल्ला. गाडी चेंज चलो. अच्छा अभि आता कुठे मॅडम. आता हॉटेल हॉटेल चेक इन हॉटेल फायनली चेक इन रिलॅक्स. मलेशियन स्टाईल मध्ये का. मलेशियन स्टाईल. तर मॅडम आपण 3 रात्री आहोत इथे जस्ट एन्जॉय एन्जॉय विथ गामा हॉलिडेज. आणि कोणाची लग्न वगैरे झाली असतील होणार असतील तर मलेशियाला येऊ शकता. खूप छान जागा आहे. छान जागा मस्त आहे आवडला मला. आणि मुलांसाठी काय सजेस्ट काय कराल. मलेशिया आहे गेंटिंग हायलँड आहे परत तुम्ही सिंगापूरला पण जाऊ शकता. येस सिंगापूरला करून देऊ शकता पॅकेज बनवून आरामात प्रत्येक गोष्ट देऊ करून. तुम्ही फक्त चला बॅग भरा आणि निघा. नंबर्स खाली दिसत आहेत तुम्हाला गामा हॉलिडेजचे. जर भारतामध्ये किंवा जगामध्ये कुठेही तुम्हाला ट्रिप करायची असेल तर कॉन्टॅक्ट करा गामा हॉलिडेज. आता आपण रूम टूर करूया. बाबा तुम्हाला माहिती आहेत ना कसं शोधून व्यवस्थित काढतात कुठे जायला पाहिजे काय करायला पाहिजे कुठला सो कुणा सोबत. कसं वाटलं. मस्त आहे भारी आहे अमेझिंग आहे. चला आता रूम मध्ये जाऊया अमेझिंग रूम बघायला. अमेझिंग रूम बघायला जायला पाहिजे. ती छान आहे आणि मोठं किती आहे म्हणजे अशी नजर भिरभिरते. इथे पाहू तिथे पाहू इतकं छान आहे. अजून तर मध्ये पाहायचं आहे. स्वीट वेलकम ऍक्च्युली फरारो रोचा. दिस इज माय फेवरेट चॉकलेट. आय नो दॅट. गावा हॉलिडेजला सगळं माहिती आहे ऑफकोर्स. कारण काय माहिती आहे केक वगैरे ठेवला ना तर ते इतकं खाल्ला जात नाही. बरोबर कसं तुम्हाला पाहिजे त्यावेळेला उघडलं खाल्लं पाहिजे मिळेल तेव्हा तुम्हाला चॉकलेट मिळतं.
गामा तुम्हाला तुमच्या रूमच्या दाराच्या आत सोडणार मग निघणार. असं आहे. चला चला रूम मध्ये जाऊया. आपली रूम पाहूया. या इथे मस्त. सगळ्यात पहिलं म्हणजे इथे यायचं आणि अशी खिडकी उघडायची आणि बाहेरचा देखावा पाहायचा. किती छान वाटतंय ना. मलेशिया दिसतं इकडनं. आणि मस्त इथे रेस्ट करायचा मोठा बेड आहे. बसायला खुर्ची आहे इथे. आणि हे माझं ऑफिस टेबल आहे. इथे बसून मी काम करणार रात्री. ओके गप्पा चप्पा टप्पा. ओके बाथरूम नहाने के लिए. सो के नहाना है तो यहाँ नहा लो. एंड टॉयलेट. टॉयलेट आणि महत्वाची गोष्ट जेट स्प्रे आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट ते आपलं सगळं सामान ठेवू शकतो आपण. तर कसं वाटलं आमचा रूम कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही जर का प्लान करत असाल कुठे फिरायला जायचं तर मलेशिया खूप छान ठिकाण आहे. मलेशियाच काय कुठेही जाऊ शकता तुम्ही. गामा हॉलिडेजचे नंबर तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे. तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. कॉल करा लगेच आणि माहिती घ्या तुमच्या आवड. आणि असं नाही आहे का तुम्हाला विदेशात जायचं आहे. महाराष्ट्रात देशात कुठेही जायचं असेल तर निसंकोचपणे कॉल करा. आपली माणसं मुंबईमध्येच आहेत. गामा हॉलिडेजची ऑफिस मुंबईमध्ये आहे. तर कॉल करा, बुक करा आणि मस्त एन्जॉय करा. आणि आता पुढे काय होणार ते बघा उद्या सकाळी 9 वाजता. टिल देन बाय अँड ऑल विथ स्माइलिंग अँड बाय बाय.